नेवासा तालुक्यातील पाथरवाला येथील रहिवासी राजेंद्र आसाराम गवळी यांची श्री संत नारायणगिरी महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुकाणा यांनी खूप मोठी फसवणूक केली. या संदर्भातील सविस्तर असे की सदर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन यांनी 5 लाख कर्ज मंजूर करून देण्यात येईल, पतसंस्थेला गहाण खत करून द्या, दुय्यम निबंधक नेवासा यांच्याकडे 14 फेब्रुवारी 2018 रोजी गहाण खत केले, त्याचबरोबर 7/12 फेरफार नोंदणी केली. व्हाईस चेअरमन यांना कल्पना देऊन सर्व कागदावर व चेकवर सह्या घेऊन पूर्ण दस्तऐवज करून हेड ऑफिसला पाठवून कर्ज मंजूर होऊन सुद्धा कर्जाची रक्कम देण्यास पतसंस्था टाळाटाळ करत आहे. मी थोडा कर्जबाजारी झाल्यामुळं संत नारायणगिरी संस्थेकडे मी कर्ज मागण्यासाठी गेलो कुकाण्याला. त्या चेअरमनने सांगितलं तुला कर्ज मी देतो पण तुझ्या मालकीची जमीन आमच्या संस्थेच्या नावावर करून. मी माझी जमीन त्या संस्थेच्या नावावर करून दिली, मॉर्गेज करून दिलं. त्याला 3 ते 4 महिने होऊन गेले तरी त्या संस्थेवाल्यांनी माझी फसवणूक केली, कागदपत्रावरती माझं पूर्ण सह्या घेतल्या, IDBI बँकेच्या चेकवर सह्या घेतल्या आणि मला पैसे देण्यासाठी त्यांनी नकार दिला. त्याच्यामुळं मी तहसील कार्यालयावर आत्मदहनाचा इशारा दिला. 8 दिवस झाले मी या ठिकाणी आलेलो आहे. साहेब, मला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही आहे, याची तुम्ही दखल घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती. प्रत्यक्षात त्या गव्हर्नर साहेबांनी माझी लिगिली सहायता घेतल्यास आणि अंदाधुंदी त्या ठिकाणी कारभार चालू आहे. शेतकऱ्याची फसवणूक त्या ठिकाणी होती, मला बँकेत घेऊन गेले, चक्रवर्ती माझ्या सह्या घेतल्या गव्हर्नर साहेबांनी आणि चेअरमननी पैसे देण्यासाठी मी मागणी केली तर मला चेअरमननी दमदाटी केली, तुझी मालकीची जमीन आमच्या नावावर केली, आता आम्ही तुला पैसे देत नाही, तुला काय करायचं ते करून घे अशी धमकी मला देण्यात आली. साहेब, मला न्याय मिळावा एवढीच मी तुम्हाला विनंती. मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही साहेब, याच्या पलीकडे मी काही करू शकत नाही. या संदर्भातील सदर व्यक्तीने 26 मे 2018 रोजी पोलीस निरीक्षक नेवासा, सहाय्यक निबंधक नेवासा, तहसील कार्यालय नेवासा येथे आत्मदहन करणार असल्याचा अर्ज दाखल केला गेला. आत्मदहन हे 5 जून रोजी दुपारी करण्यात येणार होते, पण सहाय्यक निबंधक नेवासा, नारायणगिरी पतसंस्था मॅनेजर यांनी चर्चा करून आत्मदहन करण्यापासून अडवण्यात आले. सदर व्यक्तीस पतसंस्था आणि सहाय्यक निबंधक यांनी तातडीने 10 दिवसात मासिक सभेत कर्ज प्रकरणाबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले गेले व दुपारी 3 वाजेच्या सुमारास हे आंदोलन मागे घेण्यात आले. प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे, SP24 तास, नेवासा.